नमस्कार मी जगदीश देशमुख विशेष विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे मात्र यंदाच्या विधानसभेत एक घर दोन पक्ष हा नवा पायंडा बघायला मिळतोय विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता घरातच राखण्यासाठी राज्यात नवा पायंडा सुरू झालाय उमेदवारी सख्खे नातेवाईक कुठे मित्रपक्षात तर कुठे विरोधकांच्या तंबूत दाखल झालेत आतापर्यंत वडील आणि मुलगा भाऊ भाऊ यांच्यानंतर आता, आता उमेदवारीसाठी काका पुथण्या वेगवेगळ्या पक्षातून लढण्याची चर्चा रंगली आहे आता यासाठी कुटुंबातील सदस्य अगदी आई वडील भाऊ बहीण सुद्धा अपवाद नाहीत म्हणजे महाराष्ट्रात या घडीला एकाच कुटुंबातील सदस्य विविध पक्षात सक्रिय झालेत सक्रिय राज करण्यात आले आणि या निवडणुकीत तर संबंधित पक्षाकडून तिकीट मिळत नसल्यानं किंवा आघाड्यांमध्ये तडजोड म्हणूनही एकाच कुटुंबातील सदस्य एकाच पक्षातून किंवा वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवतायत खरं तर निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होणं हे काही नवीन नाही आहे आणि महाराष्ट्रासाठी तर, तर नेत्याचा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश होणं पक्षात फूट पडणं पक्षावरचा दावा करणं यातलं काहीच याला अपवाद नाहीये त्यातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकाच घरात दोन झेंडे हा प्रकार सुरू झालाय एकाच घरात दोन झेंडे अशी किती घराणी आहेत याचा राज्याच्या राजकारणावर राज्या काय परिणाम होणार आहे कार्यकर्त्यांवर काय परिणाम होणारे निकालानंतर वेगळ्या पक्षात गेलेले नेते पुन्हा पक्ष बदलतील का चला आजच्या जेम विशेषमध्ये या सर्व गोष्टी हे सर्व प्रश्न समजून घेऊयात तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि सर्वच राज्य पक्षांच्या मुख्य कार्यालयांच्या बाहेर इच्छुक उमेदवारांची गर्दी व्हायला सुरुवात झाली यात पक्षासाठी अनेक वर्षांपासून सामान्य कार्यकर्ता ते एका पदाधिकाऱ्यापर्यंत प्रवास केलेल्यांची वर्दळ अधिक आहे मात्र या निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाती आहे त्यामुळे आधीच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असताना यावेळेस एकाच कुटुंबातील एकजण एक पक्षातून विधानसभेचा उमेदवार तर दुसरा व्यक्ती दुसऱ्या पक्षातून उमेदवार अशी राज्यात स्थिती आहे राज्यामध्ये राणे नाईक अशी दोन घराणी तर आहेत आणि आणखी तीन घराणी त्या वाटेवर आहेत भुजबळ विखे पाटील आणि पुसदचे इंद्रनील नाईक चला यातील एक एक घराणी समजून घेऊयात सुरुवातीला पाहूयात नाईक कुटुंबिया विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर रिंगणात आहेत तर मुलगा संदीप नाईक बेलापूर मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक होते मात्र भाजपाकडून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी तुतारी हातात घेतली आहे आणि संदीप नाईक बेलापूर मतदारसंघातून भाजपाच्या मंदा मात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत म्हणजे एकीकडे गणेश नाईक हे ऐरोलीतून भाजपाचे उमेदवार तर दुसरीकडे दुसऱ्या बाजूला असलेल्या बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक हे शरद पवार यांच्या पक्षातून उमेदवार ते भाजपच्या भाजपाच्या उमेदवाराविरोधात असं समीकरण नवी मुंबईत दिसत आहे तर संदीप नाईक शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार हे ठरल्यावर त्यावर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया समोर आली होती पाहूयात या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ट करा आग्रह धरा निग्रह करा तिथं दुराग्रह करू नका असं मी त्यांना म्हटलं पक्षाच्या चौकटीत काम करावं त्याने म्हटलं की आता गेली पाच वर्ष मी थांबलो अजून पाच वर्ष थांबलो तर राजकारणामध्ये ग्रीप राहणार नाही तर मी काय करेन का, ते मला तुम्ही अडू नका ते म्हटलं मी मी तुला कुठली गोष्ट कर पण सांगत नाही आणि नको करू पण सांगत यू आर मॅच्युअर्ड तो काय लहान मुलगा नाही ज्या घटकानं ज्या आमदारानं या शहरातील कार्यकर्त्यांच्या प्रती अपमानस्पद वागणूक दिली शहराच्या बाजूने निर्णय घेत असताना लोकांचं मन किंवा लोकांचा कल लक्षात घेतला नाही अशा पद्धतीनं जर आपण शहराची जर आपल्याला भूमिका मांडायची असेल तर आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि नक्कीच या सर्व कार्यकर्त्यांनी जर ठरवलंय की आज निर्धार मेळाव्याचं आयोजन करून जो कार्यकर्ते निर्णय देतील जो कार्यकर्ते कल देतील त्या दृष्टीने मी आज निर्णय घेणार गणेश नाईक हे नवी मुंबईतील एक मोठं प्रस्थ आहे नाईक घरण्याचा इतिहास सुद्धा मोठा है। है इतिहास? सुद्धा आहे काय आहे इतिहास तसंच राजकीय चढउतार सुद्धा त्यांनी पाहिलेले आहेत कधी विजय तर कधी पराभव नाईक कुटुंबियांनी पाहिलाय शिवसेनेतून राजकीय कार्याला सुरुवात झाली आहे त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे नाईक कुटुंबियांचा राजकीय इतिहास काय आहे त्यावर एक नजर टाकूयात शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला नाईक गणेश नाईक यांनी सुरुवात केली शिवसेनेतून एकोणीसशे नव्वद मध्ये आमदार झाले त्यानंतर कॅबिनेटमध पद सुद्धा त्यांना मिळालं शरद पवारांच्या पक्षात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रवेश केला शिवसेनेच्या उमेदवाराकडून तुन विधानसभेत नाईकांना पराभवाला सामोरं जावं लागलं गणेश नाईकांचा दोन हजार चार दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीत त्यानंतर विजय झाला बेलापूर मतदारसंघातून दोन हजार चौदामध्ये मंदा म्हात्रेंकडून त्यांना पराभवाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागलं नाईकांचा त्यानंतर राष्ट्रवादीला गणेश नाईक यांनी रामराम ठोकला गणेश नाईकांनी भाजपामध्ये प्रवेश केला ऐरोळीतून दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाकडून त्यांचा विजय झाला गणेश नाईक भाजपामधून विधानसभा रिंगणात दोन हजार चोवीसमध्ये आहेत तर दुसरीकडे संदीप नाईक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत दुसरं घराणं म्हणजे राणे कुटुंबीय कोकणातील कायम चर्चेमध्ये असणारे राणे कुटुंबीय या कुटुंबातील नारायण राणे हे भाजपाचे सिंधुदुर्गाचे खासदार आहेत तर नितेश राणे भाजपाचे विद्यमान आमदार आणि पुन्हा एकदा भाजपाकडून विधानसभेच्या रिंगणात तर काँग्रेसकडून माजी खासदार असलेले निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात असतील कुडाळ मतदारसंघातून ते रिंगणात उतरतील त्यामुळे एकाच राणे कुटुंबात भाजपा आणि शिवसेनेचा झेंडा असेल जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर निलेश राणे यांनी या प्रवेशानंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया मी अनेकांना सांगितलं अनेक बाईट देताना सांगितलं की माझी खासदार अनेक होऊन गेले पण या दहा वर्षामध्ये सातत्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या समोर येण्याची संधी आणि येण्याचा मार्ग शोधणारा हा एकमेव माझी खासदार दहा वर्ष मी कधी माती सोडली नाही मी माझी लोक कधी सोडली नाही या जन्मात कधी सोडणार नाही मरेपर्यंत मातीमध्ये काम करणार मग मा मी माझ्या माझ्या काय काय जे होईल आयुष्यामध्ये ते होऊन जाऊ दे तर घरामध्ये भाजपाचा झेंडा असताना एकनाथ शिंदे यांनीही निलेश राणे यांचं शिवसेनेमध्ये स्वागत केलंय खऱ्या अर्थाने त्यांनी शिवसेनेत येतो मी त्यांना म्हणालो शिवसेनेत यायच आहे शिवसेना आणि भाजप वेगळा नाही आणि खऱ्या अर्थाने त्यात प्रवेश त्यांनी केला याचा आनंद आणि समाधान मला दिवाळीत तर तुम्ही फटाके फोडाल पण निलेश राणे यांच्या विजयाचे तेवीस तारखेचे फटाके फोडायला देखील मी या ठिकाणी येईन तर राणे कुटुंबांचा राजकीय इतिहास राजकीय पार्श्वभूमी ही सुद्धा रंजक आहे ती समजून घ्यायची असेल तर नारायण राणे यांच्या सुरुवातीच्या जीवनापासून समजून घ्यावं लागेल राणे कुटुंबांचा कुटुंबाचा राजकीय इतिहास काय आहे त्यावर एक नजर टाकूयात चेंबूरमधून प्रमुख म्हणून राजकीय कामाला नारायण राणे यांनी सुरुवात केली त्यानंतर राणे एकोणीशे पंच्याऐंशी साली मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले कणकवली मालवण मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद मध्ये पहिल्यांदा ते आमदार झाले मोठा जनाधार असलेले कोकणातील नेते नारायण राणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव या काळात मुख्यमंत्री होते राणे दोन हजार पाच मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला काँग्रेस आघाडी सत्तेत असताना नारायण राणे यांच्याकडे उद्योग मंत्रीपद होतं काँग्रेसकडून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली गेली नारायण राणेंचा भाजपामध्ये त्यानंतर जाहीर प्रवेश झाला राणेंची भाजपामधून राज्यसभेवर वर्णी लागली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये भाजपाच्या ते विजयी झाले नितेश राणे भाजपाकडून कणकवली मतदारसंघातून दोन हजार चोवीसमध्ये मैदानात आहेत ते विद्यमान भाजपाच्या आमदार सुद्धा आहेत तर दुसरीकडे निलेश राणे हे शिवसेनेकडून कुडाळ मतदारसंघातून मैदानात असतील त्यामुळे राणे कुटुंबात एकाच वेळेस भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांचे झेंडे आहेत तिसरं घरणं आहे भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली मात्र या मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ निवडणुकीसाठी इच्छुक आहेत समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते याबाबत छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी समीर भुजबळ महाविकास आघाडीकडून लढणार हे कधी बोलले नाहीत तसंच तुतारीकडे जाणार कधी तर मशालकडे जाणार अशी सुद्धा चर्चा आहे मात्र ही चर्चा केवळ तुमची आहे या याबाबत मला माहिती नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय तसंच तुम्हाला याबाबत कसं माहिती आहे असा सुद्धा खोचक सवाल यावेळेस छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे मात्र समीर भुजबळ शरद पवार यांच्या पक्षातून लढल्यास आणखी एका राजकीय घराण्यात दोन झेंडे दिसतील आज सुद्धा तुम्हाला फॉर्म भरताना आपल्याला हो हो नाही पण ते असं संकेत दिले होते की आजचा आपला अर्ज भरून झाल्यानंतर पुढे निर्णय घेऊ असं मला काय त्यांनी त्याच काही सांगितलं नाही तर तुम्हाला कसे का काय ते सांगतात मला काही कल्पना नाही पण ठीक आहे आता ही सगळी मंडळी जे आहेत आता स्वतःच जे आहे निर्णय घ्यायला निर्णय क्षम आहे काय तर राज्याच्या राजकारणातील आणखी एक घराणं ते म्हणजे विखे पाटलांचं विखे पाटील यांच्या घरात सुद्धा सुजय विखे हे वेगळी वाट धरू शकतात दिग्गज नेते विखे आणि थोरातांचं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे दोघेही काँग्रेसमध्ये असताना एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नव्हते तर आता विखे पाटील यांनी युतीत आणि थोरात आघाडीत असल्यानं ही लढाई आणखी तीव्र झाली आहे आठ वेळा संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब थोरातांनी लोकसभेत निलेश लंके यांना मतदारसंघातून मताधिक्य दिलं सुजय विखे यांना त्यामुळं लोकसभेत पराभव पराभवाला सामोरं जावं लागलं होतं याचाच वचपा काढण्यासाठी सुजय विखे विधानसभेत थोरातांना आव्हान देण्याची शक्यता आहे सुजय विखे यांना भाजपाकडून जागा मिळावी राधाकृष्ण विखे पाटील त्यासाठी आग्रही होते मात्र भाजपाकडून उमेदवारी मिळणार नाही हे उघड झाल्यानंतर सुजय विखे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे अजूनही यावर शिक्कामोर्तब झालं नाही मात्र शक्यता आहे तर दुसरीकडे पुसत मतदारसंघामध्ये इंद्रनील आणि ययाती नाईक यांच्या घरातही दोन झेंडे दिसण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक विरुद्ध मोठे बंधू ययाती नाईक मवियाकडून अशी लढत होण्याची शक्यता आहे तर राज्यात विधानसभा निवडणुकीत एका घरात अनेक झेंडे आहेत अशी स्थिती आहे याचा आढावा घेतला या संदर्भातील अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात यंदाची निवडणूक मतदारांसाठी काहीशी अडचणीची पाहायला मिळते कारण का राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या घरावरती एकाच घरामध्ये राहून देखील दोन वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत म्हणजे एकाच कुटुंबातील दोन वेगवेगळे व्यक्ती दोन वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी घेऊन मतदारांकडे जे आहे ते मत मागण्यासाठी जाणार आहेत जर का भुजबळ कुटुंब पाहिलं तर समीर भुजबळ जे की नुकतेच तुतारी हातामध्ये घेणार आहेत आणि दुसरीकडे छगन भुजबळ ज्यांनी गेल्या वेळेस देखील घड्याळावरती निवडणूक लढली होती आणि आता देखील ते घड्याळावरती निवडणूक लढवणार आहेत तशीच परिस्थिती राणे कुटुंबामध्ये पाहायला मिळते नितेश राणे ज्यांनी गेल्या वेळची निवडणूक वेगळ्या चिन्हावरती लढवली परंतु आता हाताई कमळ आहे त्यांचे बंधू निलेश राणे यांनी काल जे आहे ते शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळतोय हाती शिवधनुष्य जे आहे ते त्यांनी घेतलं आणि ते आता शिवधनु आहे ती निवडणूक लढवणार आहेत आत्रम कुटुंबामध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते बाबा आत्रम हे वेगळ्या चिन्हावरती निवडणूक लढतील तर त्यांची मुलगी ती वेगळ्या चिन्हावरती म्हणजेच तुतारीवरती जे आहे ती लढणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय इतकंच नवत पवार कुटुंबामध्ये देखील मागील लोकसभेला अशीच परिस्थिती झालेली पाहायला मिळाली आणि यंदा देखील पवार कुटुंबामध्ये दे, युगेंद्र पवार जे वेगळ्या चिन्हावरती लढतील तर दुसरीकडे अजित पवार जे आहेत ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती लढणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय अशीच परिस्थिती विखी कुटुंबामध्ये देखील ओढली जाऊ शकते तशी स्थिती जी आहे ती सध्या निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर नाईक कुटुंबामध्ये देखील तशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते कारण का गणेश नाईक हे मुंबईतील मोठं नाव आहे आणि गणेश नाईकांनी काही दिवसांपूर्वी जे आहे ते काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता परंतु त्यांचा मुलगा जो आहे तो आता कालच तुतारी तु घेऊन संदीप नाईक आता लढणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे एकाच कुटुंबामध्ये दोन वेगवेगळे झेंडे पाहायला मिळत आहेत त्यामुळे मतदारांना मात्र नेमका कुठला झेंडा स्वीकारायचा हा प्रश्न पडलेला आहेच परंतु कार्यकर्त्यांना देखील नेत्यांच्या या सगळ्या अशा घडामोडींमुळे मोठ्या जे आहे ते पाहायला की संभ्रम या सगळ्या नेत्यांमुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे जय मिशे मध्ये वेळ झाली का